विद्यमानांनी थरथरत आहात उंचावून सुवर्णाचा राजदंड सभागृहाच्या मध्यभागी चक्क फेकून दिला. खालच्या संघघडीवर खणखणाट करीत तो घरंगळत दुर्योधनाच्या पायाजवळ जाऊन थांबला. अंगावर वीज कोसळल्याप्रमाणे दुर्योधनासकट सर्व योद्धे ताडकन उठून उभे राहिले. थिजल्या मनानं एकटा मीच खाली बसून राहिलो होतो. राजदंड फेकणारा तो वृद्ध योद्धा उंच देवदार वृक्षासारखा आता थरथरत होता. त्याच्या मस्तकावर आठ्यांच्या फटीत घामाचे बिंदू डबडबले होते. आखाड्यातल्या लक्षवेध कांपल्य नगरातील मत्स्यभेद इंद्रप्रस्थातील शिशुपालवध आणि याच सभागृहातील द्रौपदीचं वस्त्रहरण यातला कोणताच प्रसंग आजच्या इतका मला अंगावर शहार आणणारा वाटला नव्हता. मंद मंद स्पंद घेणाऱ्या त्या राजदंडाकडं पाहताना कुठून तरी एक विचाराचा स्पंद माझ्या मनात तरळला. खाडकन उठून पुढं होत तो राजदंड हाती घेऊन मी हात उंचावला. संमिश्र भावनांच्या विविध छटा सभासद युवतांच्या डोळ्या डोळ्यातून ओसांडत होत्या. मी आता काय करणार असा प्रश्नच ते मूकपणे मला विचारित होते. खाली बसा. मी शब्दांची गदा फिरवली. ओहोटीचा समुद्र खाली जातो तसे ते खाली बसले. माझ्या शरीरातील रक्ताचे कण उधळले होते. नेत्रकडा यज्ञकुंडासारख्या पेटल्या होत्या. कानांच्या रणक्षेत्रावर शब्दांचे शंख कुणीतरी कंठरवाणं शिरात आणून फुंकत होतो. कर्ण अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही. पराक्रम शून्य पराभूत पलायन करणारा कर्ण असा कोणता नेत्रदीपक पराक्रम सुतपुत्र कर्णाने केला आहे? अर्जुन अजिंक्य धनुर्धर आहे. कानावर एक हात ठेवून उंचावलेला हात उंचावून मी शक्य तितक्या भेदक स्वरात म्हणालो, मी पराक्रम शून्य नाही, मी पलायन केलेले नाही, कर्ण अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही. असं म्हणणाऱ्या पितामहांना मी दाखवून देईन की तो अर्जुन कर्णासमोर उभासुद्धा राहू शकणार नाही. पराक्रमाची परीक्षा म्हणजे युद्धातील विजयाची संख्या हीच असेल तर अंगराज म्हणून नव्हे, राजा दुर्योधनाचा मित्र म्हणून नव्हे, तुम्हा कुरूंच्या सभागृहातला एक योद्धा म्हणूनही नव्हे तर सुपुत्र राधेय कर्ण म्हणून हा राजदंड मी सगळ्या आर्यवर्तात अजिंक्य करून मिरवून आणेन. जेवढे देश आणि जेवढे राजे अमात्य वृषवर्मांना माहीत आहेत त्या सर्वांना या पवित्र राजदंडासमोर नतमस्तक करीन. वर्षा ऋतू संपताच कोणी केला नाही अशा दिग्विजयासाठी मी हा राजदंड घेऊन नगराच्या सीमेबाहेर पडेन. ययाती महाराजांच्या या हस्तिनापुरात यशस्वी होऊनच पुन्हा पाऊल टाकीन. नाहीतर समरंगणात बलिदान करून घेईन. पण कोणाचाही अपसमज होऊ नये म्हणून या भरल्या सभागृहात मी पुन्हा एकदा निक्षून सांगतो की विजयाच्या कोणत्याही धुंदीनं उन्मत्त होऊन मी श्रीकृष्णाच्या मथुरा व द्वारका या राज्यावर चढाई करणार नाही. मरणाच्या आणि पराभवाच्या भयानं मी ही घोषणा करीत नाही. पण मी ती का करतो आहे ते सांगावायची जरुरी नाही. ही घोषणा केवळ श्रीकृष्णासाठी आहे. पुन्हा कुणीच कर्णाची आणि अर्जुनाची तुलना करण्याचा प्रयत्न करू नये. माझा आखाड्यातलं द्वंद्वाचं आव्हान आजही तसंच जिवंत आहे. श्रीकृष्ण वगळला तर अर्जुन म्हणजे तळा गेलेले नादशून्य खडक आहे. तसंच पितामहांनी युवराज दुर्योधनावर केलेला आरोप एकांगी आहे. बालपणी चार चार दुर्योधन बंधूंना जलक्रीडेच्या नावाखाली प्राण जाईपर्यंत पाण्याखाली कोंडणारा अर्धांड भीम पितामहांना कधी दिसला नव्हता काय? आखाड्यात मला हाती असूड घे म्हणून खदखदून असणाऱ्या भीमाच्या विकट हास्याचं त्यांना विस्मरण झालं आहे काय? राजसूय यज्ञात युवराज दुर्योधनाला पांडवांच्या पशूंची गणती करून त्यांची काळजी राखण्याचं काम सांगताना आजची त्यांची न्यायप्रियता कुठे गेली होती? अंधपित्याचे पुत्रही अंधच असतात असं म्हणणारी पांचाली त्यांना माहीत नाही काय? आणि काल अर्जुनानं स्वतः होऊन राजा दुर्योधनाला गंधर्वापासून मुक्त केलेलं नाही तर युधिष्ठिराची केवळ आज्ञाच पाळली आहे. नाहीतर त्यानं दुर्योधनाच्या हाताभोवतीच्या वेली स्वतः सोडल्या असत्या. मला वाटतं कौरव आणि पांडव ही दिवसरात्रीसारखी एकत्र न येणारी अशक्यता आहे. पितामह म्हणतात हा राजदंड क्षुद्र आहे. माझ्या मते हा राजदंड स्वर्गाच्या राज्याहूनही श्रेष्ठ आहे. या सभागृहातल्या शतशत योद्धांच्या शतशत जन्मांच्या प्राणांपेक्षाही स्वतः त्यांनीच या राजदंडाच्या निष्कलंक प्रतिष्ठेसाठी आपल्या गुरूंशी जमदग्नी
पुत्र परशुरामांशी घनघोर युद्ध केलं होतं याचं विस्मरण त्यांना झालं असेल, पण आम्हाला किमान मला तरी नाहीच नाही। आणि वडीलकीच्या ज्येष्ठ नात्यानं भवितव्यात सर्वप्रथम त्यांनाच या राजदंडासमोर नम्र व्हावं लागणार नाही असं तरी कोण म्हणणार आहे। तसं माळरानावर गवताचं घनदाट बन माजलेलं असतं, पण देवमूर्तीवर चढवल्या जातात त्या दुर्वाच। तसे जगात अनेक पर्वत आहेत, पण हिमालय तो हिमालयच। तशा स्त्रिया अनेक असतात, पण चरणधुली घेतली जाते ती मातेचीच। तसे या हस्तिनापुरात वीर अनेक आहेत, पण पितामहा एकटेच हा राजदंड फेकून धसतात आकाशात। तसे अनेक तेजोगोल आहेत, पण सूर्यदेव एकटेच। तसा अगदी तसाच हा राजदंड एकमेव श्रेष्ठ आहे, आणि म्हणूनच प्राणपणाला लावून पुढं होऊन मी तो उचलला आहे। तो कधीच खाली पडणार नाही। तसा प्रसंग आलाच तर खडकांना खडक भिडतील, गदांचे स्फुल्लिंग उडतील, बाणांचा पर्जन्य पडेल, चक्राचे आरे फिरतील, रक्ताच्या नद्या वाहतील, पण हा राजदंड त्यावरही तरंगत राहील। कारण तो कुरूंचा आहे, हस्तिनापूरचा आहे, परंपरेचा आहे। केवळ तेवढ्यासाठीच मी तो हाती धरला आहे। ज्या निर्वाणीच्या निराशेनं पितामहांनी तो खाली फेकला, त्याच निर्वाणीच्या निखरानं त्यांच्याच चरणाला हात लावून मी तो गगना इतका उंच उभारीनं। वर्षा ऋतूनंतर माझं सर्वांग थरथरत होतं। मी काय बोललो, कसा बोललो, किती बोललो याचं मला काहीच भान नव्हतं। शरीराची धाव तापून उकळत होती। अंगराज कर्णांचा विजय असो, सभागृहात छत योद्धांच्या घोषणांनी हादरत होता। माझा हात संमिश्र भावनांच्या स्पंदनांनी थरथरत होता। शांत व्हा, मी राजदंड घेऊन उंचावलेल्या हाताला कोणाचा तरी हात बिलगला होता। तो दुर्योधन होता। दुसऱ्या हातानं तो सर्वांना शांत होण्याचा संकेत करीत होता। सर्वजण शांत होताच तो थोडकच पण नेमकं बोलला। दिग्विजयासाठी सीमेबाहेर पडणाऱ्या माझ्या परम मित्र वीर कर्णामागं मी कुरूंच चार अक्षौहिणी चतुरंग दल सशस्त्र सैन्य उभं करीन। या सैन्यात 87,480 रथ आणि तितकेच हत्ती, 2,06,440 निधडे अश्वसाद आणि 437,400 लढाऊ पदाती असं एकूण 874,800 इतकं बलाढ्य सैनिक सामर्थ्य असेल। या वर्षा ऋतूनंतर नद्यांचं पाणी ओसरेल आणि कुरूंचा कीर्ती समुद्र भरती पावेल। बस, पितामहांनी बोलवलेली ही पहिलीच राजसभा मीही आज पहिल्यानंच समाप्त करतो आहे। सर्व निमंत्रित परत जाऊ शकतात। त्यानं माझ्या हातातील राजदंड आदरानं आपल्या हाती घेतला। आता तो त्याच्याच हाती राहणार होता।